झी मराठी वाहिनीवरून 20 जानेवारी 2018 रोजी प्रक्षेपित झालेल्या स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा भाग जर का आपण चुकवला असेल तर अजिबात काळजी करू नका, आम्ही आपल्याला या भागाचे अपडेट्स देत आहोत. या भागामध्ये केदारजींनी स्वराज्याशी दगा केल्याबद्दल शंभूराजे संतापलेले असतात, तसंच स्वराज्याशी गद्दारी केल्याबद्दल ते थेट कडेलोटाची शिक्षा देण्यात यावी असं बोलू लागतात. तेव्हा येसुबाई त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतात, कारण केदारजी हे अनाजी पंतांचे जावई आणि गोदावरीचे पती असल्यानं प्रकरण चिघळण्याची शक्यता असल्याचं येसुबाईंना वाटू लागतं. त्यामुळे सबुरीनं घेण्याचा सल्ला त्या देतात. गोदावरीच्या आईला ज्यावेळी कळतं की शंभूराजेंनी त्यांना भेटीसाठी बोलवलं आहे, त्यावेळी त्यांना देखील प्रश्न पडलेला असतो की नेमकं काय काम असावं. गोदावरीला पुरतं माहीत असतं की केदारजी काय योग्यतेचे आहेत आणि ती रागानं आपल्या आईसमोर त्यांचा पाण उतारा करते. शंभूराजे जेव्हा प्रत्यक्षात केदारजींना अनाजी पंतांसमोर भेटतात, त्यावेळी ते आपल्या उद्योगांबद्दल कौतुक असल्याचं उपरोधाने बोलतात. मात्र काही वेळासाठी अनाजी पंतांना ते महालाबाहेर जायला सांगतात आणि केदारजींना भेटून त्यांच्या चुकांचा पाडा वाचतात. अशरफ खानाला केलेल्या मदतीसाठी ते जाब देखील विचारतात. तेव्हा केदारजी गोंधळलेले असतात, पण शंभूराजे परिस्थितीचं भान ओळखून केदारजींना शांत करतात आणि गोदावरीला सुखानं नांदवण्याचा शब्द घेतात. ते निघून गेल्यावर शंभूराजे येसुबाईंना सर्व काही अलबेल असल्याचं पुढे सांगतात. अनाजी पंत जेव्हा आपल्या जावयासह म्हणजेच केदारजींसह घरी येतात, त्यावेळी शंभूराजेंना भेटल्याचं अभिमानानं सांगू लागतात. मात्र केदारजींच्या मनात अपमानाची खदखद असते. गोदावरीला कळून चुकतं की केदारजी चुकीचं वागतायत, पण समोरचे सर्व मार्ग बंद झाल्याचं तिला जाणवू लागतं आणि त्यामुळे ती काहीशी हताश होते. झी मराठी वाहिनीवर स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका आपण सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता पाहू शकतात. आणि मराठी मालिकांच्या अपडेटसाठी फॉलो करा फक्त मराठी शोबज.